रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समोसे पाहणार आहोत. आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. आता आपण पॉट मध्ये कोथिंबीर घालूया बारीक. आता ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तेल घालूया. हा मसाला आपला वाटून झालेला आहे. भाजीसाठी लागणार आहे अजून 3 पदार्थ. मध्ये आपल्याला कस्तुरी मेथी लागणार आहे, काळा मीठ लागणार आहे, आमचूर पावडर लागणार आहे. आता आपण तेल गरम झाले आहे, कस्तुरी मेथी घालूया. गॅस मंदच ठेवूया. आता काळा मीठ घालूया, आमचूर पावडर घालूया, आता धडे पावडर घालूया. 3 चमचे धडे पावडर घातलेली मी याच्या. 2 चमचे जिरो पावडर घातले, भाजून घेतलेली आहे. 1 चमचा मसाला टाकलेला आहे. आता परतून घेऊया थोडस. आता वाटलेला मसाला घालूया आपण. मिक्स करूया. आता बटाटे घालूया, मॅश करून टाकूया. आता हे मिक्स करून घेऊया आपण. आता चवीप्रमाणे मीठ घालूया आपण. आता याला 5 मिनिट आपण गॅसवर शिजू देऊया. समोसा कव्हर साठी आपण 3 वाटीभर मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलाय. 1.5 चमचा ओवा घेतलाय, क्रश करून घेऊ आपण. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता ह्याला मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी गरम तेल करून घेतलेलं आहे. गरम तेलाचं मोहन घालते आहे. थोडं थोडं घालायचं. मिक्स करूया. आता थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट गोळा भिजवून घेऊया.
आता आपला हा कणकेचा गोळा भिजलेला आहे. आपण आता याला अर्धा तास रेस्ट करू देऊया. आता अर्धा तास झालाय. आता आपण ही हा गोळा मळून घेऊया जरा थोडासा. आता आपण एक मोठा गोळा घेऊया, गोल करून घेऊयात आपला. आता याची पोळी लाटून घेऊया. लांब लांबसर लाटायची आहे पोळी आपल्याला. पोळी जाडही नको आणि पातळी नको, मीडियम आपली लाटायची आहे पोळी. आता या पोळीचे आपण दोन भाग करून घेऊया. मधनं सेंटर मधनं आपण कापूया याला. हे पाहू शकता. आता ही साईड अशी करायची आणि ह्याच्यावर हे वरतून आणायचं. आता या साईडला पाणी लावून घेऊया आपण. चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे भाजी बाहेर निघणार नाही. हाताने छान टेस्ट करून घ्यायचं याला. हे पाहू शकता छान कोंड झालेला आपला. आता याच्यामध्ये भाजी घालूया आपण. भाजी पूर्ण वरपर्यंत घालायची नाही, थोडी जागा ठेवायची. आता ह्या बोटाने ह्याला असं दाबायचं, आतमध्ये करायचं आणि फोल्ड करायचं. असं ह्या असं फोल्ड आला पाहिजे आणि हे फोल्ड ही फोल्ड दोन्ही जोडून घेऊ आपण. याला पाणी लावून घेऊया. आता सर्व बाजूनी पाणी लावायचं आहे आपल्याला. दाबून घ्यायचंय ही फोल्ड. ही फोल्ड आता अशी प्रेस करायची आहे. छान झालेलं आहे. प्रेस करून घ्यायचं हाताने असं बोटानी. ह्याला असं हातावर ठेवून असं छान भस्क करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या समोसा तयार झालेला आहे. पाहू शकता आपले समोसे तयार झाले, छान मस्त झालेले. आता आपण तळून घेऊया. येथे तेल तापत ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये छोटासा गोळा टाकलेला आहे मी. तेल तापलेलं आहे. आता आपण समोसे सोडूया. पाहू शकता समोसेचा छान कलर आलेला आहे. अजून एक दोन मिनिटं आपण होऊ देऊया. मस्त झालेले पाहू शकता आपले समोसे छान तयार झालेले. आता आपण हे काढून घेऊया. असे आपले समोसे तयार झालेले. आपण त्याला चिंचेची चटणी सोबत आणि कांद्याच्या काप सोबत आणि हिरवी मिरची सोबत आपण तळून ठेवलेली आहे. असे तुम्ही पण नक्की करा. तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.